संभ्रम कधीच नव्हता या कल्याण लोकसभेवरून, कारण ही कल्याण लोकसभा जी आहे ही महायुतीची जागा गेले अनेक वर्ष जी आहे त्या या ठिकाणी लढते आणि जिंकते मोठ्या फरकाने. सगळे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल, RPI असेल, या ठिकाणी जर बघत असाल कालच आणि त्याच्या अगोदर देखील मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, कुमार ऐलानी असतील, जमनू कुरस्वानी असतील, त्याचबरोबर उल्हासनगरचे सगळे पदाधिकारी असतील, प्रदीप रामचंद्रनी असतील, सगळ्या शहरांमध्ये जे आहे त्या ठिकाणी युतीच्या बैठका पार पडल्या. आणि त्याचबरोबर काल देखील पूर्ण उल्हासनगरमध्ये जे आहे सगळे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार ऐलानीजी, प्रदीप रामचंद्रनीजी, जमनूपूर, त्यांचे सगळे नगरसेवक वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जे आहे ते गाठीभेटी त्या ठिकाणी आमच्या सकाळपासून जे आहे ते सुरू होत्या त्या ठिकाणी. तर त्याच्यावरून कधीच असा विषय नव्हता. सगळी लोकं जे आहे ती कामाला जी आहे ती ऑलरेडी त्या ठिकाणी लागली होती. घोषणा फक्त व्हायची होती त्या ठिकाणी. आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि जे काय घटक पक्ष आहेत NCP वगैरे सगळंच, सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्याने जी आहे ही महायुतीची जागा जी आहे ती निवडून येईल. उद्या जो काल जो गोंधळ झाला, जो भाजपाचे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भाजपाचा उमेदवार असला पाहिजे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया त्यांची सगळी कसं? मला वाटतं त्यामधलं कोणीच जे आहे ते भाजपचा कार्यकर्ता नसेल आणि ते जे गोंधळ करत होते ते जे आहे हे आमदार समर्थक जे आहे ते त्या ठिकाणी जमा झाले होते. आणि गोंधळ कशासाठी? का डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय? कशासाठी गोंधळ करताय? गोंधळाचा एकच विषय होता की त्या ठिकाणी जो गोळीबार झाला त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी झाल्या त्या कुठेतरी ज्या आहेत गोळीबार मी करायला लावला? मी नाही करायला लावला ना. त्यांनी जे केला आहे पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्याची सजा जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी भेटते. अशा या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील, मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते, पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे की अशा प्रकारे जे आहे ह्या युतीचं वातावरण जे आहे ह्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं आहे. डेव्हलपमेंट झाल्यामुळे जे आहे लोकांमध्ये चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. लोकांना जिथे जिथे मी भेटतो आहे तिथे तिथे जे आहे लोक खूप स्वयंस्फूर्तीने उत्साहाने जे आहे त्या प्रचारामध्ये जे आहे ते सहभाग घेत आहेत. आणि ह्यावेळी एक वेगळा विश्वविक्रम जे आहे ते त्या ठिकाणी रचण्याचं जे आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे. त्या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ते त्यांना या ठिकाणचं महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये कुठल्या आपल्या अजेंड्यासाठी, पर्सनल अजेंड्यासाठी या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम देखील वरिष्ठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आहे. मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी मला वाटतं आपल्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत गेलेल्या असतील. आणि सगळ्यांनी जे आहे या युतीचं वातावरण खराब झालं नाही पाहिजे याची दक्षता जी आहे ती या ठिकाणी घेतली पाहिजे. आपल्या सगळ्यांना मिळून पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व जे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांना पुन्हा एकदा जे आहे हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री आपल्याला बनवायचं आहे. आणि देशाचा विकासाचा ग्राफ जो आहे अजून आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर या ठिकाणी आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे भान ठेवून काम करणं गरजेचं आहे. सर, उभयता गटांनी स्थानिक उमेदवार दिले आहेत यावर अभिप्राय दिला आहे. उमेदवार आहे मग काय करायचं? तर तरी सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे विरोधक देखील अंगावर करतायत. वरुण सरदेसाई देखील म्हणतात की तुमचा पत्ता कट होतोय, मी घाबरताय म्हणून कुठेतरी असं हे सगळं चित्र आहे. अरे त्या ठिकाणी जे मोठे मोठे वल्गना करत होते, वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू तम इथून, कोणी कोणी नावं घेतली, कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी? आदित्य ठाकरे गेले कुठे? वरुण सताई सरदेसाई गेले कुठे? अजून कोणकोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी? अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही. म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते.